तर मंडळी कशा आहेत तुम्ही? सर स्वागत तुमचं माझ्या खेड्यामध्ये। तर आज आहे डे 6, आपण आले आपल्या मामाकडे बालकुंग गावात, तिथे गणपती आहेत आपल्या मामाकडे। तर आपण कालच आले, पण मी काल पण इंट्रो काढला होता, पण तो थोडा करप्ट टाईप झाला, म्हणजे तो प्लेस होत नाही आणि एडिट सुद्धा होत नाही, म्हणून परत काढला आहे इंट्रो। तर आपण आधी कालची मजा बघूया, थोडी माहिती घेऊया आणि नंतर मग येऊया। चला करता दुख हरता वाढता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदूराची, कंठी सलके माल मुक्ता फळाची। जय देव जय देव। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव। देवा हो देवा गणेशा, नमो धर गणेशा, ओम नम गणपते नमः। देवा हो देवा गणेशा, नमो धर गणेशा, ओम नम गणपते नमः। गणपती बाप्पा बोलिया, मंगल मूर्ति बोलिया, मराठोने माते की जय, इकरा माते की जय। तर मंडळी, मी तुम्हाला सांगितलं आपण आले आपल्या मामाकडे, तरी आहेत आपले मामा, मामा मंडळी, मामे मंडळी आणि आपले बंधूच सगळे। तर कसं वाटतं तुम्हाला आपल्या घरी गणपती आले? एकदम मस्त वाटत, छान वाटतंय। गणपती आल्यामुळे जाम आम्हाला आनंद होतोय, आणि आमच्या बहिणी बहिणी सर्व एकत्र येऊन आम्ही इथं नाचगाणी करतो, पत्ता खेळतो, आणि आमची पूर्ण फॅमिली 5 दिवस आमच्या सुनील भोईर यांच्याकडे आम्ही इथं फॅमिली आमची राहते, आणि ही परंपरा वासुदेव भोईर आणि गंगाराम भोईर यांनी परंपरा चालू केलेली आहे, आणि ही परंपरा आज 40 वर्ष झाली, ही परंपरा आमची चालू आहे आणि अशी चालत राहील अशी मी गणेशाची प्रार्थना करतोय। गेल्या 40 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी जी गणपतीची परंपरा चालू केली, तीच आज आमचे सुनील भोईर काका, ज्ञानेश्वर भोईर, दिलीप भोईर, राम भोईर, महेंद्र भोईर यांनी सगळी परंपरा चालू ठेवली, तशीच आम्ही पुढे पण चालू ठेवू। गेल्या 2 वर्षाचा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता काही सण साजरे करता आले नाहीत, पण या वर्षात आम्ही ज्या जल्लोषाने साजरा केलेला आहे आणि अशीच पुढं पण चालू ठेवू। आमची माझी पिढी, माझ्या पुढची पिढी, आम्ही अशीच मजा करत राहू, सगळे एकत्र येऊन सणाचा मजा करू। विशेषतः आमच्या महिला मंडळ, आमचे जे महिला मंडळ आहेत, जेवण करण्यापासून सगळं पाहुणी सगळं बघतात, व ते त्यांचा कुठली मजा न करता आमच्या सगळ्या सेवेला लागलेल्या असतात। सगळ्याच आमच्या महिला, त्यांचा विशेष आभार आहे आमच्या या गणपती सणाला। 2 वर्षामध्ये जो आम्हाला करोना काळात आम्हाला अत्यंत दुःखद घटना आमच्या घरात घडली, ते म्हणजे माझे छोटे काका महेंद्र भोईर हे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गेले, त्याच्यानंतर माझे वडील दिलीप गंगाराम भोईर हे पण तीव्र झटक्याने गेले, त्याचा आम्हाला खूप खूप म्हणजे विसरूच शकत नाही अशी घटना आमच्या घरात झाली। कारण दिलीप भोईर, महेंद्र भोईर, सुनील भोईर, ज्ञानेश्वर भोईर, राम भोईर यांनी ही परंपरा एवढी चांगली चालू ठेवली का ती आम्ही सगळे आमचे भोईर परिवार, जसा गंगाराम भोईर आणि वासुदेव भोईर यांचा पूर्ण परिवार आम्ही अशी पूर्ण चालू ठेवू, ते गेलेत असं आम्हाला वाटतच नाही। आरतीची वेळ झाली तर महेंद्र भोईरचा आवाज ऐकायला येतो, माझ्या पप्पांचा, दिलीप भोईरचा आवाज ऐकायला येतो, खूप म्हणजे त्यांना आठवण येते, असं आम्हाला जाणवतो का ते आमच्या बाजूलाच आहेत असं वाटतच नाही ते गेल्यात। त्यांना आम्ही खूप मिस करतो, ते वरून बघत असतील ना तर त्यांना असं वाटत असेल का यांना माझी आठवण असं एक दिवस नाही येत असेल, असं आम्हाला वाटतं, आमच्यात आहेत असं वाटतं का ते आरती करतात आमच्या बरोबर। दरवर्षी आमच्या घरी दिरांच्याकडे गणपती असतात, आम्हाला खूप मजा येते, आम्ही जावा दिरा त्यांची मुलं 5 दिवस एवढी मजा करतो, आमच्या ताईचा वगैरे येतात, खूप मजा करतो आम्ही, नाचतो गातो एवढी मजा करतो ना आम्ही, आम्हाला असं वाटतं 5 दिवस हे असेच राहू दे, आम्हाला खूप मजा येते, पण लास्टच्या दिवशी एवढं वाईट वाटतं ना आम्हाला गणपती जाताना, का असं वाटतं नको गणपती जायला, इथेच राहू द्या, आम्हाला सर्वांच्या डोळे एकदम भरून जातात ना गणपती जा निघताना, तर काय बोला तर शब्दच नाही आता। गणपती बोलले की आमच्या घरात खूप हौस येतं, घरात एक नवीन मेंबर आल्यासारखं वाटतं। आता 5 दिवस झाले आम्ही 5 जावा बहिणीसारख्या एकत्र येऊन, पुरी फॅमिली एकत्र येऊन एवढा एन्जॉय करतो, आज शेवटचा दिवस मला एवढं दुःख झालं आहे की उद्या आपला एक मेंबर घरातून त्याच्या घरी जाणार, पण विसर्जन होणार,
याचं खूप दुःख होतं. आणि त्यात यावर्षी माझी नात तक्ष्वी भोईर ही नृत्यकलेचं प्रदर्शन करून सर्वांचं मन जिंकून तिने मनोरंजन केलं, त्याबद्दल तिच्या आईवडिलांना धन्यवाद. तर मंडळी इथं आपली मामी इडल्या बनवत आहे एकदम मस्त की आता वाजल्यात 12:37 मस्त इडल्या बनवत आहेत. तर कधी बनतील इडल्या आपल्या? 2 तास. तर मंडळी आपल्याला तर 2 तास काहीतरी मजा करायची आहे नाचायचं वगैरे, तर नाचूया थोडं मजा करूया मग इडल्याचा आस्वाद घेऊया. चला 1 hour later मंडळी इथे इडल्या आलेल्या आहेत फायनली. आपल्या आम्ही सिस्टर देत आहे आपल्याला इडल्या आणि इथं आम्ही खाणार आहोत आता इडल्या मस्त पैकी. गाणं सुद्धा लागलेलं आहे एकदम मोल जमलेलं आहे. जम्बो शिवा महादेवा जरा चमचा ना आपल्या शिवता. तर मंडळी तुम्ही बघितलंच किती मजा करतात आमच्या मामाकडे आणि माहिती सुद्धा बघितली तुम्ही. तर आता आपण चाललोय आपल्या मोठ्या दाईच्या इथे म्हणजे मामाच्या मुलीच्या इथे. तर जाऊया आता आपण दर्शन करूया आणि गावात सुद्धा फिरूया थोड्याफार आपल्या ताईंच्या वगैरे. तर जाऊया चला. तर मंडळी मी तुम्हाला जसं सांगितलं आपण आलो आपल्या मोठ्या ताईच्या इथे म्हणजे मामांच्या मुलीच्या इथे. तरी आपली मामांची मुलगी त्यांचे मिस्टर हे त्यांच्या जाऊबाई आणि या ननंद आणि या त्यांच्या आई म्हणजे सासूबाई. तर कसं वाटतं आपल्याला आपल्या घरी गणपती आहेत? आई गंगावर ससुऱ्या जाते काय काय लेन मागते गगवर ससुऱ्या जाते काय काय लेन मागते गगवर ससुऱ्या जाते. तर मंडळी आपण आलो आपल्या वालकुम गावात तन्मय दादांच्या घरी. तरी आहे तन्मय दादांची वहिनी. तर तुम्हाला माहीत नसेल की पहिला असे सर्व गौराई बसायचे, तर त्याचीच माहिती आपण आपल्या वहिनी देणार आहे. बोला. गौराई म्हणजे पात्री, पात्री म्हणजे हा गौराईचा स्वरूप असतो. शक्रोबाचा पूर्ण महिनाभर आपण उपवास करत असतो, श्रावण महिना त्याच्यासाठी पाळला जातो. श्रावण महिन्यामध्ये पूर्ण झाला की तिचा उपवास महिनाभर असतो. म्हणून गौराई सांगते मी माझ्या माहेरीत आणणार आहे, म्हणून तिला माहेरी आणला जातं. म्हणून त्यांचा दोघांचा स्वरूप म्हणून त्याला एक दिवस आधी आणलं जातं आणि तिला दुसऱ्या दिवशी विराजमान केला जाते तिच्या स्थानावरती. ते दोघं जण राणावनातून येत असतात म्हणून ती गौराई राणावनातून झाडाच्या स्वरूपात आलेली असते. म्हणूनच हा गौराईचा मान दिला जातो. तर असं काही पात्रांविषयी माहिती आहे? गणपतीला आधी पाठवते का तू जा तुझ्या मामाच्या घरी, म्हणून गणपतीला पण आणला जातो. तर मंडळी असे काही पात्रांविषयी माहिती आहे? तर तुम्हाला माहीत नसेल तर माहिती तुम्हाला झालीच असेल. तर भेटूया पण पुढे. चल
तर म्हटलं मी जसं तुम्हाला सांगितलं आपल्याला आपल्या मामांच्या घरी, तरी आहेत आपले मामा आणि त्यांची मुळं मधला आपला दादा राजू दादा. तर कसं वाटतं तुम्हाला आपल्या घरी गौरी बसतात आणि पात्रांविषयी थोडी माहिती द्या. तर गौर कसे आणतात? तर गौर आणायसाठी सुवासिनी बायका रानात जातात. रानातून लवे पवे आघाडा आणि कलई अशा वनस्पती गोळा करतात. या वनस्पती घेऊन सर्व महिला नदीवर जातात. नदीकाठी त्या महिला त्या पात्रीचे पूजन करतात. पूजन करून ती सुपामध्ये एका फडक्यात गुंडाळून घरी आणतात. घरी आणून तिची यथासांग पूजा करून गौरीला घरात घेतात. घरात घेताना त्या महिला विचारतात, का गौरी तू कशी आलीस, तू कशाच्या पावलाने आलीस? मग ती गौर सांगते, का मी वैभव ऐश्वर्याच्या पावलाने आली, मी सुख शांतीच्या पावलाने आली. आणि असं करत गौरीला पूर्ण घरात फिरवतात. अगदी स्वयंपाकघर शयनकक्ष सर्व घरात ती गौर फिरते अगदी बाहेर वाचणीसाठी. मग तिला बसवली जाते. मग तिची यथासांग पूजा केली जाते. आणि मग सर्व महिला जागरण करून रात्रीचे नाच करतात आणि आनंद व्यक्त करतात. जशी एखादी माहेरवासी मुलगी घरी येते आणि आपल्या घरी येऊन मग ती आनंदित होते आणि आनंदाने नाचते घरभर फिरते, तशी ही गौरी माता सगळ्या घरात फिरते नाचते आणि आनंदाने घरामध्ये दोन दिवस वास करते. गौर ही दीड दिवसाची पाहुणी असते म्हणून तिला माहेरवासी पाहुणी बोलतात आणि तिला जे हवं ते देतात. तर मंडळी मी तुम्हाला जसं सांगितलं आपण आलो आपल्या चाणीताईकडे. तर चाणीताई बाहेर गेले गणपती दर्शन करायला. तर त्यांचा इथं पूर्ण परिवार आहे, पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण परिवार आहे. तर कसं वाटतं आपल्या घरी गणपती आहेत? खूप छान वाटतं. आमच्या घरी गणपती खूप वर्षांपासून आहे, म्हणजे आमचे पप्पांचे पप्पा म्हणजे आता चौथी पिढी आहे ही आमच्या गणपतीची. आणि आम्ही सहकुटुंब सहपरिवार नेहमी 5 दिवस नेहमी येऊन बाप्पांची सेवा केली जाते, जागरण केली जाते. आणि बाप्पाच्या इच्छेने अजून भरपूर पिढ्यानपिढ्या आम्ही गणपती मांडत राहणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुम्ही जो आता बघितला तो आपण होतो चांदीताईकडे. तर आता आपण चाललो आपल्या मामाकडे. तो जायू आणि तिकडे सुद्धा माहिती घेऊया कसं काय असतं ते. चला तर मंडळी आपण आलो आपल्या मामाकडे. तरी हा त्यांचा परिवार पूर्ण पूर्ण तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. तर कसं वाटतं आपल्या घरी गणपती आहेत? बोला गणपती बाप्पा. तर मंडळी तुम्ही आता बघितलं आपण आपल्या दोन मामाकडे जाऊन आलो. तर तिकडे माझ्या गेली नाचली वगैरे गौराई मानते जवळ. तर आता आपण चाललो दुसऱ्या मामाकडे. इथे आपली फ्रेंड पण आहे आणि मामासुद्धा आहेत. तर तिथे जाऊया सो बघूया त्यांच्या परिवाराची मजा. चला तर मंडळी आपण आलो आपल्या हऱ्या मामाकडे. तर हा आहे त्यांचं बहीण आणि त्यांचा परिवार पूर्ण. तर कसं वाटतं आपल्या घरी गणपती आल्यात? आनंद वाटतं मला. आता नमस्कार, हे माझ्या भावाचं घर आहे वसंत काशीनाथ भुईर. त्यांचं आजोबापासनं गौरी आणि गणपती जवळजवळ 100-125 वर्ष झाली गौर आणि गणपती आहे. पहिला आम्ही मातीची गहू ठेवायचो, आता ही लव्याची. हऱ्या मामा आमचा गेल्यापासून आम्ही लव्याचीच गहू ठेवतो. आणि लवा आणि तो सक्रोबा. सक्रोबा म्हणजे गौरीचा भाऊ आहे. आणि लवा तेव्हा टेड्डा आणि टेकला ह्याची ही गहू. जेव्हा का पाऊस पडते तेव्हा नद्या वाहतात तेव्हा तो लवा पेवा आणि टेकला निघते. मग ते आपण आणून त्याची ही गौर मांडतो. हौलूबाई आणि गौरूबाई ह्या दोघी जणी सख्ख्या बहिणी आहेत. त्यांची लग्न झाला त्यांना एकच नवऱ्याला दिला सौती झाल्या म्हणून त्या दोघी जणी एकमेकीचं तोंड बघत नाही.
मग पहिला हौलूबाई येते, हौलूबाई घरी गेली तिला अग्नी लागली की ती घरी जाते, मग ती गेली तर गौरूबाई घरातून निघते, मग ते नद्या नाया वागतात, मग लव्वा लव्याची आणि पेव्याची गौर ते आणि टेकल्याची ही गौर आहे. आमच्या काशीनाथ चोमा भोई यांच्या नवसाचा हा गणपती, हा जवळजवळ 125 वर्ष झाली आमच्या घरात गौरी गणपती है. ह्या माझ्या भाऊजाई आहे, ही मोठी भाऊजाई नमस्कार, हां दुसरी दुसरा नंबर ती भाऊजाई, तिसरा नंबर ही भाऊजाई, ही मोठी बहीण मी, दुसरा नंबर तिसरा नंबर वंदना, आणि हे भावाची मुलं माझ्या. तर मंडळी तुम्ही बघितलंच आपल्या मामेने एकदम मस्तपैकी माहिती सांगितली, तुम्हाला माहिती सुद्धा नसेल, तर धन्यवाद मामी माहिती दिल्याबद्दल. तर बोला गणपती बाप्पा. काली गौरी का ग ये कली ग कल्ले ना भर काली, गौरी का ग ये कली कल्ले ना भर काली, गौरी का ग ये कली ग कल्ले ना भर काली, गौरी का ग ये कली नया ये एक ली साधु शंकर मुलारी ग, नया ये एक ली साधु शंकर मुलारी, नया ये एक ली साधु शंकर मुलारी ग, नया ये एक ली साधु शंकर बापानी देखी लीलेख एकली आली ग, बापानी देखी लीलेख एकली आली, बापानी देखी लीलेख एकली आली ग, बापानी देखी लीलेख एकली आली, नहीं बाबा एकली साधु शंकर मुलारी र, नहीं बाबा एक ली साधु शंकर मुलारी, नहीं बाबा एक ली साधु शंकर मुलारी ग, नहीं बाबा एक ली साधु शंकर मुलारी. आईनी देखी लीलेख भुकैली आली ग, आईनी देखी लीलेख भुकैली आली, आईनी देखी लीलेख भुकैली आली ग, आईनी देखी लीलेख भुकैली आली. तर मंडळी बघितलंस तुम्ही किती मजा करतात ते, तर एवढंच होतं आत्तापर्यंत, कारण की आम्हाला पण घरी जायचं आहे थोडं कामानिमित्त, त्यामुळे यावेळी आम्ही थांबलो पण नाही चॅनलला, दरवेळी थांबतो सुद्धा. सो आत्तापर्यंत एवढीच व्हिडिओ, तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. बोला गणपती बाप्पा. हा मग तुम्हाला एक सार्वजनिक गणपती दाखवले मला. चल बघू शकता किती सुंदर आहे, मला जवळून दाखवतो जरा. हे गजानन तू आधीश्वर, तू परमेश्वर, तू ईश्वर, हे गजानन, हे गजानन.